नमस्कार, प्राइम टीव्हीच्या कोकणी खबरापत्रात तुमकां सगळ्यांक म्हजो दिपक नायकाचो मायेमोगाचो येवकार. सुरवेक पळोवया आयच्यो मुखेल खबरो. फोंड्या दोगा भयणींचो खून, पुलीस करतात तपास. कमीत कमी लोकसंख्या आशिल्ल्या वाठारात भलायकी केंद्र उक्ते करून गोंय हे एकमेव राज्य, मुख्यमंत्री प्रमोद सावंत. आश्वासन दिले आणि फटयले, आमकां दिल्ले उतर पाळिना तो मेरेन आम्ही कोणाचेच आयकचे नात, वास्कोच्या नुस्तेकारांनी दिल्या शिटकावणी. आता खबरो विस्तारान. फोंड्या बाजारात सुपर मार्केटा लागी कामत रेजिडेंसीत दोगा भयणींचो खून जाल्ल्याचो प्रकार उक्ताडार आयला. फ्लॅटात त्यो दोगी भयणी रावताल्यो. जीवन कामत ही 68 वर्सां पिरायेची, जाल्यार मंगला कामत ही 76 वर्सां पिरायेची आशिल्ली. अदमासी हो खून सकाळी जाला असुयेत. खुनाची खबर मेळटाच पुलिसांक खबर दिली. पुलिसान येवन पंचनामा केलो. फुडलो तपास चालू आसा. साडे 8:30 हाजे मदीं जावंक शकता असो म्हजो अंदाज दिसता म्हाका. पूण तो कोणें केला, कसो केला आनी कित्याक केला हातूंत म्हाका चिंतपाक गेल्यार म्हाका सद्या हांव कांय चिंतूंक शकना. पुलीस इन्वेस्टिगेशन जें तुमी चालू आसा, तातूंतल्यान जें कितें निश्पन्न जाता तें पळोवपाचें. आनीक हो खून कित्याक लागून जालें तें म्हाका अजूनय समजना. दोगा भयणीचें रिलेशन कशें आशिल्लें? दोगां भयणीचें रिलेशन गेल्ले 20-25 वर्सांनी दोनी एक कडेन रावता. आनी तांचें केन्नाच कांय अशें वायट नाशिल्लें. आनी आमच्या घरांतय कोणाचे कडेन कोणाचें तांचें वायट पण नाशिल्लें. आमी येवन वचून आसताले. पूण हें अशें पळयतकर हो आमचो आमचेरूच म्हजेर विश्वास बसना. हें अशें कोण अशें कोणें केलें पळय. घरां येवप वचप कोणाचें आसतालें बी? येवप वचप म्हणजे आमी दोळे रावता न्ही. म्हाका दिसता कोणी घरां येता फ्रेंड येता कोणी वळखीचे येता अशें आसता. अशें तांचे कडेन अशें कोणी कृत्य करता अशें म्हाका तरी मनांत दिसना. भयणीचो स्वभाव कसो? एकदम सगळ्यांत बरी आशिल्ली. खंय वचप आतां इवन तांची ती खंय टुरा बिरा सगळी तें वॉर्ड सिस्टर आशिल्ली. जी एम सी 40 वर्सां ड्युटी तांची बरोबर ती सुद्दां खंय टुरा बिरा वचून अशी येताली. ना आणि आता तितून एक आकवार आणि एक मॅरीड अशी असलेली. एज कितली असली दोघांची? दोघांची एकट्याची धाकट्याची 68 असली आणि व्हडले स्टेट असली आणि व्हडले 76. नाव किती धाकट्याचे? नाव जीवन कामत. व्हडले मंगला कामत. नर्स कोण? जीवन कामत. जीवन कामत. रिटायर्ड झाले? रिटायर्ड. तिथे गेल्या 8 वर्सां तिका जी एम सी असताली. जी एम सी असताली. आणि हांगाच त्या फ्लॅटा वयर तेंचो कोण चलो रावतालो? चलो रावतालो फ्लॅटाचेर. सो कोणें पळयलें आयज? आयज म्हणजे तो दार उघडना म्हणजे तो सकाळी कितें केलो, सकाळी 9 असो मात भाई मार्केट करून आयलो. आयज ताका सुटी आशिल्ली शेनवारची. चल्या कंपनी ऑफ ताका आयज. म्हणटकच भाई दार करून आयलो आनी तो दूद व्हरपाक आमकां दवळयत आमचे कडेन. फाटले घेवन तो दार उघडलें आनी सच्चे प्रमाणे आनी तो उलो केल्यार ती कोण जाप दिना. आमी समजा ती न्हाता बिता समजा भितर ती बाटली रिकामी घेवन तो दोळे आयलो दूद व्हरलो. दोळे येवन दूद घेवन आयलो परतो येस जाल्यार परतीय कोण जाप दिना म्हणून आमी बायलेक विचारलें. बायल तूं मातशें वचून पळय कितें जालें तें. तें वचून पळयत जाल्यार किचनांत ताका दार बंद आशिल्लें. पूण रगत ताका भायल्यान खूब दिश्टी पडलें. ताणें घोवाक सांगलें आपल्या भंयच तो भितर पळोवपाक रगत खूब पडलें. तूं मातसो वचून पळय. तर तो वचून दार उगड जाल्यार सामकें दोगांय रगताचें थारोळ्यांत पडलें सामकें. ताणें बेगीन म्हाका फोन केलो. हांव पण घरा कडल्यान येता म्हणल्यार हांव पळयत जाल्यार ब्रुटल कृत्य कोण करून गेलो न्ही. ती टोटली हे सामकें ना. दार उगडलें कोणी? मागीर दार उगडत अशें जालें न्ही तें पळोवपाक. कितें जालें तें ओपन आशिल्लें? दार ओपन आशिल्लें. दार अशें ओडून घेवन गेल्लें. कितें तुमची फॅमिली बीन कोणा वांगडा दुश्मन? कांयच ना. आमचे कांय जाग्याक प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक, फोंडे. पुराय देशाचो रेशियो काडून पळयत जाल्यार गोंय हे एकमेव राज्य आसतले जंय कमीतल्या कमी लोकसंख्या आशिल्ल्या भागात प्राथमीक भलायकी केंद्रां आसात. खूब वर्सां आदीं साखळे भलायकी केंद्राचेर सुद्दां कमतरते खातीर झगडीं जाल्ली आसतली, मात फाटल्या 10 वर्सांक अशी घडणूक घडिल्ली ना. आनी हाचे श्रेय म्हज्या भलायकी स्टाफाक वता म्हूण मुख्यमंत्री उलयले. आपली तंदुरुस्ती आपणाचेर आसा, दर एकल्यान स्वताची काळजी स्वताच घेवंक जाय म्हूण मुख्यमंत्र्यान लोकांक उलो मारलो. साखळे नावेली हांगा उपभलायकी केंद्राचे उक्तावण सुवाळ्याक मुख्यमंत्री उलयताले. साखळे कम्युनिटी हेल्थ सेंटर हाज्या अंतर्गत येवपी आमच्या फणसवाडीतले सब हेल्थ सेंटर हाज्या उक्तावणाच्या कार्यक्रमांत आमच्या मदीं आसात आमच्यो डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीसच्यो डायरेक्टर डॉक्टर आयरा,
त्याचबरोबर नावेली ग्रामपंचायतीचे सरपंच सौ नम्रता गावस, आमचे साखळेचे हेल्थ ऑफिसर डॉक्टर उत्तम देसाई, त्याचबरोबर तुमच्या ह्या वाठाराचे पंच ज्यांच्यानी इनिशिएटिव्ह घेऊन हे सब सेंटर हांगासर जावचे, बाप संजू कांचेकर उर्फ रोहिदास, त्याचबरोबर मनीला, त्याच्या उपरांत बाबू सप्तेश हांगासर आसा, दिगंबर, डॉक्टर दत्ता भट, फुडें आशिल्ल्या पैकी आमचो माजी सरपंच बाब राजेन आसा, सकाराम गांवस आसा, विश्वंबर गोपी, मागीर माजी सरपंचाचेच नांव म्हणजे जाल्यार ती खूब जातली म्हणटा तशी आसा. एनी हांव बट एक म्हाका पयल्यान पयली एक खूब बरें दिसलें. हांव कित्याक हें मुद्दा म्हूण सांगता, आपल्या गांवांत किंवा वाड्यार एखादें सब सेंटर ताचें उक्तावण जाता, हेचो उत्साह जो आसा तो म्हज्या भगिनींनी दाखोवन दिलो, त्या बद्दल नेटान तांच्या खातीर ताळयो मारा, तो खूब म्हत्वाचो आसा. हांवें कित्याक सांगता, जे तो उत्साह आनी तुमी सगळे जमलेले लोक हें पळोवन दाखोवन दिता की आमच्या वाड्याचेर कितें तरी उदरगत सुरू जाता. वाड्यावेली विशेश करून सगळ्यो महिला भगिनी ह्यो शाळेच्या कार्यक्रमा खातीर प्रत्येक फावटी जमता आसतना हांवें पळयलां, आनी प्रत्येक फावटी म्हणजे शाळेच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांत तांचो खूब मोठो सहभागूय आसता. जे आपल्या गांवा वयली वाड्यांतली प्राथमीक शाळा ही बऱ्यांतल्या बरी कशी चलची, हें हांव दोनूय गजाली कित्याक खूब म्हत्वाच्यो आसा. एखाद्या वाड्याची उदरगत किंवा एखाद्या गांवची उदरगत ही केन्ना तर लोकांच्या इन्वॉल्वमेंटाचेर डिपेंडंट आसा, आनी जर लोकांची इन्वॉल्वमेंट जायना जाल्यार ती उदरगत केन्नाच जावंक शकना. म्हणजे जेदा येदा कदाचीत कोणाक आपलो प्रेशर वाडला काय ना तो पळोवपाक जाय आसत, किंवा येदा कदाचीत कोणाक तरी फाल्यां सकाळी आपल्याक जोराची गुळी जाय, सिरप जाय, कितें तरी आमचो स्टाफ एखादें कोणाक ड्रेसींग करपाक जाय, तेका हांगासल्यान ऑल द वे एक तर साखळे वयचो पडटालो, ना जाल्यार आमच्या सब सेंटर तुका आरएमडीन आमच्या नावेली वयचें पडटालें, जेणे करून जर तेका वचप म्हणजे गाडी ना आनी कितें ना कोण व्हरपी ना जाल्यार तेका शक्य जायनाशिल्लें. म्हणून गव्हर्मेंट ऑफ गोवा आमचे डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसीस हाच्या अंतर्गत वाड्या वाड्यांचेर आमी अशा पद्दतीन जे पॉप्युलेशन ज्या जाग्यार एक्सपेक्टेड आसा आनी तें पॉप्युलेशन कवर करपा खातीर त्या सब सेंटरांची जर गरज आसत जाल्यार आमच्या हेल्थ मिनिस्ट्रीच्या अंतर्गत अशा पद्दतीची सब सेंटर्स आरएमडीज पीएससीज ह्यो त्या त्या जाग्याचेर आमी सुरू करता. आमी जर पुराय रेशो काडून पळय देशांतलो जाल्यार मिनिमम पॉप्युलेशन कवर करपी आमचे म्हाका दिसता गोंय हे पयले राज्य आसतले जे मिनिमम टू मिनिमम पॉप्युलेशनच्या खातीर प्रायमरी हेल्थ सेंटर ओपन करता. हांव अभिनंदन करतां आमच्या पुराय एन्टायर म्हणजे डॉक्टर उत्तम देसाय आनी तांच्या टिमीचे की तांकां दोन अवॉर्ड आतां पर्यंत पुराय गोंयांत फावो जाल्ले आसा. दोन अवॉर्ड आमी सगळ्यांनी अभिनंदन करपाक जाय. एक विच इज इन कायाकल्प कायाकल्प आनी दुसरो एनकॉस एनकॉस म्हणजे आमी जेका म्हणटा क्लिनिनेस मेंटेन करप प्रायमरी हेल्थ कम्युनिटी हेल्थ सेंटरांत, हो तेंच्यांनी पुराय सगळीं सेंटरां जेन्ना सर्वे केली तेन्ना वन ऑफ द क्लिनेस्ट म्हणजे स्वच्छ आनी नितळ कम्युनिटी हेल्थ सेंटर खंयचे आनी सर्विसीस डेलिव्हरी म्हणजे आयल्या उपरांत कोणाकूच बसोन रावचो पडना, म्हणजे येयलो थंय दोन वरां बसोन उरलो हेंय उरचो पडना, एकदम प्रॉम्प्ट डेलिव्हरी जेका आमी प्रॉम्प्ट सर्विसीस ज्यो म्हणटा त्यो तांच्या कडल्यान मेळटा. ताज्या सहित ताजे जे सगळे आशिल्ले मेडिकल ऑफिसर्स, ताजे सगळे आशिल्ल्यो नर्सीस, इवन जो एमपीएचडब्ल्यूज आनी बाकीचे सगळे स्टाफ, कित्याक ह्या पुराय स्टाफाच्या सहकार्यान तुमी मुद्दा म्हणून पळयात तुमकां साखळेच्या कम्युनिटी हेल्थ सेंटरांत केन्नाच म्हणजे हाज्या पयलीं केन्ना तरी जातले म्हाका याद आसा, म्हणजे 10-12 वर्सां पयलीं केन्ना तरी थंय झगडी जाली आनी कितें जालें, बट फाटल्या 10 वर्सांत आमकां हांव म्हाका क्रेडीट घेयना, हांव मुद्दा म्हणून सांगता, हांव क्रेडीट म्हज्या सगळ्या स्टाफाक दिता जे खूब बऱ्या पद्दतीचें काम करता, नेटान तांचें अभिनंदन करपाक जाय. ब्युरो रिपोर्ट प्रायम. आतां घेवया एक वेवसायीक विसव. दिस इज इन्फो मिडिया प्रायम स्लॉट नेटवर्क. नमस्कार आणि योकार तुमका सगळ्यांक आयच्या या खाशेल्या कार्यक्रमात. वेलकम टू अ व्हेरी स्पेशल एपिसोड ऑफ गेस्ट सेट. इस्तानो परिचय ह्या कार्यावळीतल्यान आम्ही तुमका ओळख करून दिता गोंयच्या अशा काय बायलांची ज्या बायलांनी आपले वेगळेपण सिद्ध केला. Hello and welcome to yet another fresh episode of Food for Mood Season 2.
Hello and welcome to Gems of Goa COVID Hero Series. I'm Alicia Fernandez. Prime Saheli Mega Event. तियात्रीस कार्यावळेन तुमका समस्तांक माय मोगाचो नमस्कार आणि परत एक फाट खुशाल बरी देऊ. प्राईम योर व्हॉइस योर चॅनल. विसावा उपरांत तुमका येवकार पोळ्यात फुडल्यो खबरो. मार्केटा भायर नुस्तें विकप्यांक बंद करच्या पयलीं मार्केटाक हात घालचे ना म्हूण पोरू वर्सा आमदारान उतर दिल्ले, मात अजूनय रस्त्या कुशीक नुस्तें आनी हेर वेपार विकप चालू आसा. आमकां उतर दिवन आमदारान फटयलां. आतां हें मार्केट म्हणून नवें बांदपाक बुन्याद घालतले म्हूण आयकूंक मेळ्ळां, मात जो मेरेन आमकां दिल्लें उतर पाळिना तो मेरेन आमी हांगाच्यान हालचे नात म्हूण वास्कोचे नुस्तेकारांनी शिटकावणी दिल्या. आतां गेल्या वर्सा कलेक्टर आवजी डेप्युटी कलेक्टर, PI, चीफ ऑफिसर, चेअरमॅन, MLA तांच्या वतना एक बासावणी दिल्ली. आनी बासावणी म्हटल्यार ही भायले सगळे बंद केल्या बगर जे पळय भायल्यान इकता नुस्तें फ्रेश फीश तें बंद केल्या शिवाय ह्या बाजाराक आत लावचें ना. हें ताणें आमकां उतर दिल्लें आनी उतर दिवन मागीर आमकांय वापुरलें तें भायल्यान इकता पळय तांकां बंद करपाक. आमी बाजार करून थंयसर गेले. थंयसर पुलीस आसा, मुन्सिपालिटीचे मनीस आसा, हें आसतना हे पळय भायल्यान आसा पळय ते आयज थोडे कौन्सिलर बी जाल्या पळय ते थंयसर रस्त्याचेर नुस्तें इकता, आपल्या घरांनी नुस्तें इकता. आतां हें तर उतर दिल्लें, हें उतर पाडचे सुवातेर तुमी तर आयज ते वचन गेले जाल्यार फुटबॉल ग्रावंडा कडल्यान जफील पाल्या घरा कडल्यान तुमी पळयतले आयज कितले जाण थंय रस्त्याचेर बसून नुस्तें इकता पळय ते वाड्यांचे. हे पळय आमची चित हे मुन्सिपालिटी एरिया, तुमी दोतोर कोस्ताचे हो हॉस्पिटल पळय आसा थंयसर साण पळयात तें न्यू वाडें तें बांयना आनी हांगासर थंयसर पळय चलना पळय तें सगळें करून कसलो फायदो ना. उतर दिल्लें पळय तें जरी तर हे MLA जावन हे लॉ एनफोर्सींग ऑथॉरिटी आसा डेप्युटी कलेक्टर PI हांच्या उजरान तर उतर दिवन हें उतर तांच्यांनी पाडूंक जायना जाल्यार हें कसलो सरकार चलता तें आमी नको. हो सरकार दिसता पळोवपाक काडकान चलता म्हणून आमी पळयता. गेल्या 5 वर्सांनी सगळे पळय उडक्यो मारून गेल्या पळय ते रातचे गेल्या आनी हो बोमाड जाला आयज की हांगासर रातारात हो बाजार मोडटले म्हणून आनी मोडटलो आनी मोडून हाजें फावंडेशन करतले म्हणून म्हटल्यार हे सगळे चोरयां करपाचे येपार. उतर दिता तेका पाडप ना, सगळीं फटींगपणां नाडबुदी. आनी जे पळय आमी सिन्सियरली हांगासर काम करता हांकां आमी सगळें कॉपरेशन दिल्लें आसा. हें कॉपरेशन दिवनय ह्या उतराक ते पाडो दिना. गेल्या 2 म्हयने आदीं आमच्या MLA'न जो पळय काडांबा बस स्टँड आसा ताणें उतर दिलां पेपरांचेर वाजलांय की हें काडांबाचें काम सुरू करपाक जायना बस स्टँडाचेर कित्याक टॅक्निकल डिफेक्ट आसा म्हणून. जरी तर टॅक्निकल डिफेक्ट आसा तें थंयसर बाजार ते काडांबाचें काम चालू कशें केलें 6-7 वर्सां आदीं आनी आमकां सगळ्यांक त्रासान घातलें. हांव बासीन भोंवपी मनीस थंयसर भितर सरोंक जायना, पावसान चिकट गरमेच्या दिसांनी सगळो धुल्लो. म्हजें ऑफिसूय थंयसर आसा हो सगळो धुल्लो आमी खावपाक जाय म्हणल्यार हें पळय चल्लां पळय तें आमच्या बरेपणाक आमकां कितें सुदारप करपाक न्हय. गोवोरमेंट आसा पळय तो आमची सुदारप करपाक आमकां सोंपेपणां दिवपाक आमकां सोंपेपणां दिवचे सुवातेर दिसान दीस आमकां त्रासान घातल्या. हो बाजार तुमी पळया लायटी पळयला आमचे सगळे पेट्टा जाल्यार पळया थंय म्हणल्यार असल्या इश्तादाचेर आमकां हांगासर हे पळय आयचो सरकार आमकां दवरता म्हणल्यार आयज तर आमी हांगासर एकठांय जाता एकूच निशेध मारपाक. जे पळय उतर दिलां तें उतर पयलें पाडा. हें तर तुमी उतर पाडिना जे पळय तुमी सांगलेलें सगळें भायल्यान निकता पळय तें सगळें बंद करतले म्हणून जाल्यार हें पयलें उतर पाडा. आमी तुमकां फाल्यां आमचें कॉपरेशन दिता जितले मेरेन तुमी हें भायलें बंद करिना. आयज तुमचो कौन्सिलर जाल्लो आसा एकलो जो भायल्यान निस्तें इकता हें तर तुमी करिना जाल्यार आनी कसलो उपाय हो न्यू आनी बाजार करून कसलो उपाय. हें उकतें करून दवरा सगळें उकतें करून पळोवपाचें भायल्यान रस्त्यार बसून जाल्यार आनी खंयसरूय बसून इतले कोटी मारून तुमी हें कोत्ता जाल्यार सुदारो एका बाजारान हें करपाक. आमचो मुन्सिपालिटीचो कायदो आसा ह्या बाजारा भायर खंयसरूय नुस्तें इकूंक जायना. नेम कायदे मोडून दुसऱ्यांक आनीक फोर्स लायता कित्याक गेले पावड्यान पळयता आमची मिटींग जाल्या केन्ना 5-6 जाण थंयसर इकताले
आज वसून पळोवया कितले जाण विकता पळय ते म्हणल्यार आमचे एकूच निशेध हे पळय तुम्ही उतर दिला पळय ते पाळल्या शिवाय आम्ही तुमकां कॉपरेशन दिवचे ना आणि आमच्या गाड्यान सगळे टायम झाले आणि जेली कालू सारखी सांगले आमकां सगळ्यांक आपण काढटा आणि त्या उपरांत आपण तुमकां बाजारात आत घालता आता तेणे अजून देखून कोणाक काढलो नाही अजून देऊन पोत ते आणि लोकसभेत झाला आता लोकसभेत जाणार ती सोत्री गायले सोत्री गायले कोण माटवाव गायले नुसतें आयकपाचे जाल्यार ते माटवान नुस्तें आयकपाचे पूण बाजारांत नुस्तें आयकपाचे आनी आतां उडतो तिंगू आसा बाजार बांदला जाल्यार तिंगू बाजार गिरायक येतोले हूंय येतोले जाल्यार केसले तोंडान आमकां तुमी तिंगूस म्हणटाय सगळीं कोणा राज्याचें नुस्तें आयक म्हणटाय तुमी आनी आमकां बाजारांत वच म्हणटाय भुरगीं बाबा घेवन ती बाजारांत जर मोर म्हणटाय आं लोक 500 रुपया नुस्तें घेता 200 रुपया 300 रुपया करून बुडकुल्या तान घालता आनी त्या वरान भुरग्यांक घालताय तो गरीब लोक गाया पात्राक आनी गिरेस्ताचो हिंगा शेप घालून आहा कितें करपा आमी आमगे हे सोल जाले बगर आमी केशें दिवपा आनी केशी येवपाचेंय ना हेणी काडली बगर हांगे हांव त्या पयलीं काडपा लाय रस्त्यार बसताय ते संत्र लायले हे लायले ते लायले व्हडले बावटी केले ते गेले हे कितें रे हे कितें कारण रे केस रे हो मिनिस्टर चोयत कितें रे आ हे सगले कंट्रोल चोयताय कितें रे हे आ चोयताय कितें रे चोयताय कितें रे गरीब लोकांक मारपाचे आनी तुमी वटिंगा बसतले कितें कोण वटिंगा बसतले कितें कोण लोकांक देरां येतले वोट कितें कोण मागतले प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार शान वास्को नावेली गांवच्या धालो मंडप आणि शिमग्या मांडाच्या कामाचो बुनयादी फातर गोंय राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी बसयलो सगळे एका विचारान मुखार फुडें वचूंक लागले जाल्यार गांवचो विकास कसोच फाटी उरचो ना आणि ते खातीर एकवट दवरात म्हणून मुख्यमंत्री मुखार उलयले ह्या वेळार थळावे पंचायत वांगडी आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले पयली गांवांतले हा धालो मंडप किंवा आमी त्याच बरोबर शिमग्याचो मांड ह्या रिनोव्हेशन ज्या कार्यक्रमांक करता त्या कार्यक्रमांक व्यासपीठान म्हणजे बरोबर आसात आमचे सतीश सरदेसाय वेदांताचे डायरेक्टर तुमच्या गांवचे सरपंच नम्रता गावस व्यासपीठाचेर आशिल्ले बाकी सगळे पंच आनी माजी सरपंच दोन्ही आसा कारण सगळे पंच एकदा सरपंच झाल्या म्हणल्यार सगळे माजी सरपंच बाब विश्वंभर गावस ज्याने या मंडपाच्या विशयी विशेष करून आपलो धार्मीक सलोखो गावाकडे कशा पद्धतीन पुराय गावाचो एकोप कशा पद्धतीन टिकून आसा हे त्यांनी निश्चित रित्या वर्णन केले म्हज्या समोर आशिल्ल्या म्हज्या मोगाळ भयणीनो आणि भावानो सगळ्यात पहिल्यात पहिली ह्या सभा मंडपाच्या इनॉग्रेशनचे तुमकां खूप खूप शुभेच्छा ज्याची गरज आसा ते वळखून काम करप हे खूप महत्वाचे आसा म्हाका दिसता आमचे सरपंच नम्रता गावस आणि इनिशिएटिव्ह घेऊन जी खरी गरज किती असली वाड्या खातीर गावा खातीर आम्ही बरेचसे फावटी पळयता एक एकदा आम्ही गरज आहात ते काम प्रायोरिटी दिना आणि गरज ना तेच काम आम्ही पुढे वळता असे बरेचसे फावटी म्हाकाय दिसून येतात बट खऱ्या अर्थात म्हणजे त्यांनी जसे म्हटले गावातले दोन फावटीचे उत्सव असतले बट त्याच बरोबर ते दोनही उत्सव खूप महत्वाचे असतात गावाची दिशा ठरपाचे काम हे विशेष करून हांगा बसून ह्या बैठकीतल्यान ठरता हे खूप महत्वाचे असा आम्ही दोन्ही कळस ज्यांचे सातत्यान डेली पूजन करता डेली आम्ही दर्शन घेता जेणेकरून गावातली धार्मिक सलोखो ज्याका जपून दवरता ते काम ह्या मंडपातल्यान जाता म्हणून एका विशेष महत्व असा एक तरी प्रामुख्यान दोन गजालींचो उल्लेख एक बाब सप्तेश आणि एक बाब विश्वंभर दोन्ही गजाली गावा खातीर खूप महत्वाच्यो असा एक त्याने जे सांगले की सीएमआयच्या स्वयंपूर्ण गोय या संकल्पनेतल्या स्वयंपूर्ण मित्रात बरोबर घेऊन आम्ही गावच्या शेतीचो परत एकदा लागवडी खाली हाडपाचो जो प्रयत्न करता हे अनलेस अंटील हा म्हणतो फक्त कंपनीक पैसे दिले म्हणून जावचे ना ते सांगले की लक्ष्मी नारायणाचे मंडप जो देऊळ नॉट मंडप देऊळ जे बांधपा खातीर नावेली गावातल्या लोकांनी घेतला आणि वेदांता त्या मोठ्या प्रमाणात सहकार्य करता जे गोयातले एक नंबरचे देऊळ जावचे असो त्यांचो आणि गावकऱ्यांचोय प्रयत्न असतो निश्चितच रित्या मला दिसता आम्ही आमच्या सगळ्यांचे स्वप्न हे एक युनिक टेम्पल जावचे जेणेकरून गोयातले लोक हे देऊळ पळोवपा खातीर हांगासर येवचे तुम्ही त्या देवळा खातीर करीत असलेले सहकार्य हे खूप गावा खातीर मोलाचे असा अशाच पद्धतीन गावातल्या विविध प्रोजेक्टांक विविध संकल्पांक
आमी जेन्ना म्हणटा की गावातली ग्राम पंचायत गावातल्यो स्थानिक स्वराज्य संस्था म्हणटा आसतना भूमिदार आसतली सोसायटी आसतली देवस्थान आसतले ओके पंचायत आसतली स्कूल आसतले आणि त्याच बरोबर गावात आसतल्यो कंपनी आसतल्यो हे जर सगळे एकत्र रित्या आयले आता उरले हांवें मुद्दामूच केलो हे सगळे एकत्र रित्या आयले आणि ताका म्हणटा एका विचारात जर फुडें वचूंक लागले जाल्यार गांवचो विकास खंयसरूच फाटी उरूंक शकना हाजे एग्जाम्पल म्हाका दिसता आमी गोंयाक दाखोवपाक शकता. ब्युरो रिपोर्ट प्रायम. आता घेऊया एक व्यावसायिक विसव. This is Info Media Prime Slot Network. नमस्कार आणि योकार तुमका सगळ्यांक आयच्या या खाशेल्या कार्यक्रमात. वेलकम टू अ व्हेरी स्पेशल एपिसोड ऑफ गेस्ट सेजिंग. इस्तानो परिचय ह्या कार्यावळीतल्यान आम्ही तुमका ओळख करून दिता गोंयच्या अशा काय बायलांची ज्या बायलांनी आपले वेगळेपण सिद्ध केला. Hello and welcome to yet another fresh episode of Food for Mood Season 2. Hello and welcome to Gems of Goa COVID Hero Series. I'm Alicia Fernandez. Prime Saheli Mega Event. त्या तियात्रीस कार्यावळेन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी दिवं. Your voice, your channel. विसवा उपरांत तुमका योकार पळयात फुडल्यो खबरो. प्रियळ मतदारसंघात कोणूय आनी खंयच्याय पक्षाचो उमेदवार उमेदवारी भरूंक शकता मात हांव प्रियळ मतदारसंघाक एक आदर्श करपाच्या दृश्टीन काम करता म्हूण आमदार मंत्री गोविंद गावडे उलयले. बोम अडकोण पंचायती वाठारांत वेगवेगळ्या सुवात्यांनी वेगवेगळ्या चार कामाचो बुन्यादी फातर बसयल्या उपरांत ते पत्रकारां कडेन उलयताले. विलेश पंचायत भोम अडकोण ह्या ग्रामपंचायतीक आज जवळ जवळ वट्ट चार कामाची आमी बुन्यादीचो फातोर बशिल्लो आसा. पयलें काम म्हणल्यार आमचें काळी मातीचेर वार्ड नंबर 1 तातूंत सगळे पेवर्स घालपाचे वाटेक त्याच बरोबर पब्लीक ज्यो प्लेसीस ज्यो आसात ते घालपाचे ताजे कॉस्ट जो आसा तो ऑलमोस्ट 35.4 लॅक्स. तद नंतर वार्ड नंबर 2 वायडनींग ऑफ रोड आणि आपले कलवट जो आसा तो ब्रिज जो आसा तो बांदपाचो आसा ताजे टोटल एस्टिमेट जो आसा तो 72 लॅक्स जावन आसा. तद नंतर आमी वार्ड नंबर 2 परत एक नारायण देव ते सातरी आमची ग्रामपंचायत जी आसा ज्या जाग्याचेर रथ वता कालोत्सवाच्या निमित्यान तो रस्तो ताका एक संरक्षण भिंत त्याच बरोबर ताजो सभोवतलीचो सुशोभीकरणाचो बुन्यादीचो फातोर आमी बशिल्लो आसा. आनी आजचे आत्ताचे चवथे काम म्हणल्यारूच वार्ड नंबर 6 आमचे पाणूबाब अडकोणकार हे जे वार्डान वायडनींग ऑफ रोड ताका प्रोटेक्शन वॉल ह्या चार कामाची आमी बुन्यादीचो फातोर बशिल्लो आसात. ह्या कामाचे कॉस्ट जी आसा ती ऑलमोस्ट 57 लॅक्स जावन आसात आनी ही सगळीं चारूय कामां जी आसात ती ट्रायबल सबप्लॅनाच्या अंतर्गत आमी घेतिल्ली आसात. हांवें म्हणिल्लें आसा की प्रत्येक बारीक बारीक गरजो ज्यो आसात लोकां खातीर आमकां आडमेळी येतात त्यो आमकां पयस करपाक जाय. आनी उदाहरणांत रस्ते वायडनींग कित्याक जावपाक जाय बरेचशे ठिकाणी धोडो आसात त्यो धोडो कोसळपाक लागिल्ले आसात आनी नंतर अशे तरेची परिस्थिती येता की खंय तरी एखाद्या आपत्कालीन परिस्थितींत पावस किंवा फातर जर सुटोन जर रस्त्यार जर आयलो जाल्यार ताका डेंजर जावपाक शकता. म्हणजे पयलेच अशे तरेची जबाबदारी केअर आमचे सगळे पंच सदस्य सरपंच घेत आसतात. आमचे कर्तव्य जावन आसा जी कामां आमच्या दोळे मुखार हाडली ती लोकां खातीर लोकांच्या हिता खातीर लोकांच्या बऱ्या खातीर ही काम आमी करपाचे ठरलेले आसा. आनी म्हणूनच विलेश पंचायत भोमा भितर इतलें कोऑर्डिनेशन आसा तशें सुनील बाबान म्हणिल्लें आसा की गेली कित्येक वर्सां जी कामां जावं नाशिल्लीं ती आज बरेचशे तेंपान परत एकदां जातात. आज पूर्णपणे सोपस्कर पूर्ण करून ही कामां आज प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर जो आसा तांकां वर्क ऑर्डर आमी दिल्ली आसा. अपेक्षा करता सगळे चारूय कॉन्ट्रॅक्टरां कडेन की ताणीन जात तितले बेगीन ही कामां सुरवात करून ती लोकार्पण करचें कारण
एक गोष्ट आमी लक्षांत दवरपाक जाय की लोकांचो जो विचार जो आसा, लोकांक जें कितें जाय तें दिवपाचो आमचो प्रयत्न जाल्लो आसा. आनी त्याच अनुशंगान आजचो हो बुन्यादीचो फातोर बसयलेलो आसा. आज प्रगती जाता. निश्चितूच आमच्या निवडणुकेच्या टायमाचेर आमचें एक स्लोगनाचें प्रियोळ प्रगती पथावर. प्रियोळ प्रगती पथावर फक्त विकासाच्या कामाच्या माध्यमांतल्यान न्ही, तर सगळीं जीं क्षेत्र जीं आसात, हे खेळ म्हणू नाकात, कला आणि संस्कृतीक म्हणू नाकात, शैक्षणिक म्हणू नाकात, ह्या सगळ्या गळेगंच क्षेत्रान आज प्रियोळ बरीच तरेची भरारी मारिल्ली आसात, बरीच तरेची गरुड झेप मारिल्ली आसात. म्हणूनच जे स्लोगन प्रियोळ प्रगती पथावर अशें म्हणून ते स्लोगन दिल्ले आसा, म्हाका दिसता अक्षरशा आज सत्यात उतरत आसताना पळयतात. हे सगळें कित्या खातीर जर जालें जाल्यार सगळ्या लोकांचो सहभाग, सहकार्य आणि प्रत्येक प्रामाणिकपणान कसल्यात आमिशाक बळी न पडटा आसतना लढवय कार्यकर्ते जेन्ना असतात, जेन्ना सरपंच जेन्ना असतात, पंच सदस्य जेन्ना असतात, त्या वेळाची अशी गती या विकासाक आमी दिवपाक शकतात. आणि म्हणूनच आज जे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही गेली 2012च्यान आम्ही या प्रयोग मतदारसंघान सातत्यान मार्गक्रमण करतात, ते ब्रीदवाक्य आज खरे ठरिल्ले असतात. म्हणून ह्याचे सगळे श्रेय जर कोणाक जर वता जाल्यार म्हज्या प्रियोळ मतदारसंघातले असंख्य स्वाभिमानी आणि अभिमानी मतदारांक, वाघा सारखे लढणारे म्हजे कार्यकर्त्यांक वतात, आणि प्रत्येक मतदार जो असा तो मतदारांक वतात. आणि ह्या सगळ्या ग्रामस्थ, ह्या सगळे नागरिक जे असतात, त्या नागरिकांक दिल्लो प्रेम, दिल्लो मोग, दिल्लो आशीर्वाद होच ह्या प्रियोळ प्रगतीपथावर जे ब्रीदवाक्य दिल्ले आसात ते यशस्वी जावपा खातीर आमी साध्य केल्ले आसात. प्रोटेक्शन वॉलीची आयज पायाभरणी केलेली आसा. आमचे जे सातेरी देवळाचे आमचे नारायणदेव म्हणून आमच्या गांवांत आसा, ते रस्त्याचे जे प्रोटेक्शन वॉल जी आसा ते वॉलीक आमकां खुबशे त्रास जाताले. जो आमचो कालोत्सव आसा, त्या कालोत्सवाक आमचो रथ हांगसर देवी हांगसर येता, आनी मागीर हांगसर आमचे नातयत आमी हांगसरल्यान सातेरी देवळाक व्हरतात. तेजे कामाचे आयज पायाभरणी केलेली आसा. आणि आमच्या आमदारान आयज ग्रामपंचायतीक कमी कमी चार कामां घेतलेली आसात. खूबसो डॅव्हलपमेंट हे ग्रामपंचायतीक झालेलो आसा. कमी प्रत्येक वाडा वाडान डॅव्हलपमेंट झालेलो आसा. हांव आमदाराच्या पंचायतीचे वचून आभारी मानता, आभार आसा. कारण जो विकास जो झालेलो आसा प्रत्येक गांवांत, प्रत्येक लोकांक कॉन्फिडन्सान घेवन झालेलो आसा. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक, फोणे. कुडचडे मतदारसंघातले समाज वावुरपी काँग्रेस फुडारी अमित पाटकर हांणी चंद्रेश्वर भूतनाथाक नाल्ल दवरून देवाचो आशिर्वाद घेवन आपल्या प्रचार कार्याक सुरवात केल्या. आमी लोकांच्या दारादारार वतले, मात हे फावटी आमी मतां मागूंक न्हय तर लोकांच्यो समस्या जाणून घेवपाक वतले, अशें तांणी म्हळें. उमेदवारी अजून घोशीत जाल्ली ना, मात आमी आमचें कार्य सुरू केलां. 2022च्या विधानसभा निवडणुकेक काँग्रेस पक्ष निश्चितपणान निवडून येतलो, अशेंय तांणी मुखार म्हळें. सध्या वीज मंत्री निलेश काब्राल कुडचडेचे आमदार आसा, आनी ताच्या विरोधात आतां अमित पाटकार उबे रावतले. प्रचार कार्याक सुरवात करपा वेळार लोकांची बरीच उपस्थिती आशिल्ली. आज आमी इलेक्शनाचे कॅम्पेनिंग चालू केलां, आनी आज चंद्रेश्वर भूतनाथाक नाल्ल दवरून, नमन करून, पांयां पडून आमी आज देवाचो आशिर्वाद घेवपाक हांगा आयिल्ले आसा. आमचें हें डोर टू डोर कॅम्पेनिंग आमी प्रत्येक लोकां कडेन पावतले. डोर टू डोर कॅम्पेनिंग म्हणल्यार आमी लोकां कडेन मतां मागपाक वचना. आमी रादर दुसरे भशेन म्हणया, आमी डोर टू डोर विजीट करपाक वता लोकांक. आमचो आतां प्रत्येक मनशा म्हणजे प्रत्येक घरान बाबा कितें गाराणें आसा, कितें इश्यूज आसा, कितें डिफिकल्टी आसा, कितें तांकां त्रास जाता, हें विचारपाक आमी काँग्रेस पक्ष प्रत्येकाच्या घरा आमी वतले. सो आज आमी चंद्रेश्वर भूतनाथाक पयलीं हांगा नारळ दवरून आशिर्वाद घेतला. दुसरें तशें आमी दामबाबाक वतले. थंयच्यान आमी पुरुषमारूक वचून आमचें बेताळाचें देवूळ आनी म्हादेवाचें देवळाक वचून आमी आज देवाचो आशिर्वाद घेता आयच्या दिसा. कितले लोकांचो प्रतिसाद तुमकां हांगा मेळिल्लो आसा? कितले अंदाज? 1,000, 2,000, 5,000 अशें कितले लोक तुमचे बरोबर आसा? आनी पयल्याच दिसाचे दुसऱ्याचे हे तुमचे चालू जाल्ले आसा लोकां मदीं? ना, लोकांचो प्रतिसाद आसाच, पूण आज कितें जालां, आज दसरो जाल्ल्यान लोकांच्या घरा पुजा आसा, आनी आमी चडशे लोकांक आपोवना, कित्याक आज कोवीड प्रोटोकॉलान लागून चडूय गर्दी नाका म्हणून आमी जे आमचे कोण आमचे परिवार, फॅमिली, आमचे काँग्रेस परिवार, फूल ब्लॉकाचे सदस्य आनी आमचे बरे मागपी, हे आमी थोडेशे आज वचून देवाचो आशिर्वाद घेता. अमित भाऊ, 2022 इलेक्शन आनीक मतदारसंघ कुडचडे खंयची तुल्यान पळयता तुमी?
ना अवश्य 2022 वो आमचो कुडचडे काँग्रेस आणि दुबाव ना काँग्रेस निवडून येतलो पण निवडून येऊपाक आम्ही आता प्रत्यक्षा प्रत्येक मनशाक वचून लोकांक किती जाय लोकांच्यो किती समस्या असा लोकांचे किती घराणे असा किती डिफिकल्टी असा हे पक्ष आमचे कार्यकर्ते आणि हांव वचून लोकांकडल्यान समजून घेतलो मागीर इलेक्शनाच्या टायमार आम्ही आज लोकांकडे मतं मागपाक वचना पण अवश्य मागीर दुसऱ्या राऊंडाक मतं मागपाक वतले मागीर इलेक्शनाची तिकेट अजूनही डिक्लेअर झालं ना उमेदवाराचेर तुम्ही किती सांगपाक सोदता जनतेक सांगले न्ही तुका हांवें तिकेटीचो प्रश्न येना न्ही रे आम्ही आता प्रत्येक मनशाच्या घरा वचून लोकांची किती समस्या असा सो दॅट पार्टीकूय बरें जातलें की बाबा लोकांच्या कडेन आम्ही पावले आणि लोकांच्यो किती डिफिकल्टी असा सो प्रत्यक्ष म्हाका म्हण आमचे काँग्रेस पार्टीक म्हण पयली लोकांकडे पावपाक जाय सो हे आम्ही आज दसऱ्याच्या निमित्तान चालू केले असा आज अमितान चालू केले असा किती हा बाकीचे जे असा पण जे एस्पिरंट कॅन्डिडेट एक कॅन्डिडेट हा त्यांनी आमदारा बरोबर 10 वर्ष काम केले असा तेका एकांची ओळख असत तेका एकांची दिसली बाबा आपल्याची पहिली लोकां फुड्यां वचून लोकांची जो समस्या आहा त्यो जाणून घेऊपा जाय म्हणून तो पहिली त्यांनी चालू केला असा प्रचार मागीर काँग्रेसीचे कितले लोक तुमचे बरोबर असा काँग्रेस सगळी बरोबर असतली हितू काय दुबाव ना काँग्रेस पार्टी सगळी बरोबरच असता सध्या आयच्या तारखे कितले जाण काँग्रेस तुमच्या वांगडा आशिल्ले संख्या महत्व कशें आहा संख्या विचारून तिचेर हे ना पदाधिकारी तरी कितले जाण आसा पदाधिकारी आता एस्पिरंट कॅन्डिडेट आहा जो फुडें सरपाचो आमचो जो कर्तव्य आहा तेजे वटेच्यान गंभीरपणे रावपाचे आमचे जे पदाधिकारी आहा जे काँग्रेस पक्षाचे ते गंभीरपणे तेंचे मुखार तेजे बरोबर रावतले तुमची मागणी आयरो थेरिटी कडेन अमित बाबाकूच तिकेट मेळची अशी म्हणून तुमची मागणी आसा ना तशें कांय ना तांचे काम बरे आसा तांच्यानी काम चालू केल्ले आसा अजूनी कोणी काम चालू केल्ले जो काम करता तो फुडें वचत रावता आनी तो काम करतलो तोच फुडें वयतलो आनी थंय म्हाजे कोतान आमचे कॅन्डिडेट ठळकपणे निवडून येयलां जायत पूण ओपोजिशन पार्टीच्या बीजेपीचे ओपोजिशन निवडून येयले आनी ते मागीर आपले 2 नंबरी फाटी मागीर फाटलेदारांक भितर घेवन तेणे आपल्या म्युनिसिपालिटी फॉर्म केली हे लोकां कुडचडकारांक बरीच खबर आहा आनी कुडचडकारांक दोळे मुखार पळयले कडेन आहा तेजे नंतर हे एक स्टेप बाय स्टेप जे काँग्रेसी कार्य करीत येयले कडेन आहा आनी ते कार्य पळयत जाल्यार म्हाका दिसता की थंय आनी कांय दुबाव ना 1-6 महिने पयलीं जावं 1 वर्स पयलीं एक दुबाव आसलो की काब्राला फायट दिवपाक कोणी तरी कॅन्डिडेट आसा वो ना तो पूण हांव सांगूंक सोदतां आमचे कडेन 3 जाण मनीस आसत पूण अमित पाटकर म्हणून जेन्ना पांय दवरला तेन्नाच्या वारें जें निर्माण यंग जनरेशनां यंग युथान जें वारें निर्माण जालां तें पळयत जाल्यार हांव दिसता की यंग जे आतां तुमी तर कॅमेरा घुंवडायला जायत हांगासर 80-85% तुका यंग जनरेशन दिश पडटलें आनी येत त्या काळाक यंग जनरेशन काणबूट ठरतलें की मुखार सरकार कोण करतलें म्हणटा प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार अक्षय सावड्डेकर सावड्डे आतां घेवया एक वेवसायीक विसव This is Info Media Prime Slot Network. नमस्कार आणि योकार तुमका सगळ्यांक आयच्या या खाशेल्या कार्यक्रमात वेलकम टू अ व्हेरी स्पेशल एपिसोड ऑफ गेस्ट सेलिंग इस्तानो परिचय ह्या कार्यावळीतल्यान आम्ही तुमका ओळख करून दिता गोंयच्या अशा काय बायलांची ज्या बायलांनी आपले वेगळेपण सिद्ध केला Hello and welcome to yet another fresh episode of Food for Mood Season 2. Hello and welcome to Gems of Goa COVID Hero Series. I'm Alicia Fernandez. Prime Saheli Mega Event. त्या तियात्रीस कार्यावळेन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी दिवं Your voice, your channel. विसवा उपरांत तुमकां येवकार पळोवयात फुडल्यो खबरो प्रियोळ मतदारसंघात भूतखाम हांगा धनगर भावांनी पारंपारीक दसरो मनयलो फाटल्या 100 वर्सां सावन हो पारंपारीक दसरो जाता ही चवथी पिळगी निमण्या दिसा शिलागण जाता पयल्या दिसा जागर जाता त्या दिसा दर एकल्यागेर वचून देवाऱ्याक आंगवणे प्रमाण तोरणां बांदतात आनी त्या दिसा फळार खातात दुसऱ्या दिसा खंडोबाचो दसरो त्या दिसा पुजा आरती करून देवाक दूद भाताचो नैवेद्य दाखयता आनी दुसऱ्या दिसा दुडगे घेवन नाचतात आनी निमण्या दिसा सिमोल्लंघन करतात असो आमचो दसरो आमी मनयतात म्हूण जानू धुळू कोळेकार पत्रकारां कडेन उलयले
गेल्या 100 वर्षापासून आमचे पूर्वज हांगा रावत आयला आणि आमची ही चौथी पिढी असा. ह्या चौथ आम्ही हांगा ह्या चौथी पिढीच्या आमच्या पूर्वजापासून आम्ही हांगा दसरो साजरो करता परंपरे प्रमाणे. आणि आज आमचा हो लास्ट दिवस शिलांगण. त्याच्या पहिली पहिले दिसा अष्टमी दिसा जागरण जागर असता. ह्या जागरा दिसा आम्ही प्रत्येक घरांत प्रत्येकाच्या देवाऱ्यान आम्ही ह्याची आमच्या नारळाची 5 नारळांचे तोरण प्रत्येकाच्या देवाऱ्याक आम्ही बांधता. कोणाचे कोणागेर 5 असता, कोणागेर 7 तोरण असता, कोणागेर 10 असे, म्हणजे ह्याच्या प्रमाणे प्रतिष्ठे प्रमाणे किंवा आपल्या जे आंगवणे प्रमाणे ती तोरणां असतात. ती प्रत्येक वाड्यार फिरून आम्ही रात्रभर ती तोरणां बांधता. आणि मागीर त्या दिसा आम्ही आमचा फळार म्हणजे फक्त फळार असं फक्त भाजी भाकरी आणि फळां घालून शिजयली अशी भाजी त्या दिसा आम्ही जेवण ना. त्या दिसा म्हणजे उपवास कसा होता फळारी असता. आणि दुसऱ्या दिसा नमीचा दसरो खंडोबा दसरो बिरोबा आमचा कुळदेव बिरोबा खंडोबा म्हणजे एकाच रूपाचे. आणि खंडोबाचा दसरो असता त्या दिसा आम्ही देवाक सकाळची पूजा करता देवाची आरती करतात आणि देवाक दूध भाताचा नैवेद्य दाखयता. आणि दुसऱ्या दिसा संध्याकाळी आमचे दुडगे घेवप म्हणून असता म्हणजे दह्याचे जे हंडे असतात प्रत्येक नाचत आम्ही सगळ्या घरांत वयतात वचून नाचून थंय तो भंडाराचो उदळ बी करप असता. ते दुडगे उदळप असता आणि प्रत्येकागेर ते करता. ते दुडगे विनता उदळटना जे दही असता ते काढून आड्याक मारता ते घराच्या आड्याक मारता आणि म्हणजे ताकाचे हे असतात. आणि असे करून नारळ शेरणी वाटतात नारळ फोडतात त्याची शेरणी काढतात ते सगळ्यांना वाटतात. आणि त्या दिवशी आम्ही एक ताट काढतात सामूहिक ताट प्रत्येकागे एक ताट एका ताटान सामूहिक सगळ्यांनी जेवप असता म्हणजे 10-12 भुरगे आम्ही एकटे बसून आमचे भुरगे जो जाणटे आम्ही एकटे बसून बायलां असतात बायलांक वेगळे ताट करता दादल्यांक वेगळे ताट करता. आणि ते असं नाचून नाचप असता रातभर नाचता आम्ही बायलां असता बायलां फुगडी घालता असे करून ते दुसऱ्या दिसाचा प्रोग्राम असता. आणि तिसऱ्या दिसा म्हटलं हे ॲज लास्ट दीस सकाळचे आम्ही देवान प्रत्येकागेर घरोघरी आम्ही देवाची पूजा करता शस्त्रपूजन लायता शस्त्रपूजेक लायता आयच्या दिसा. आणि घराची देवान देवाची पूजा करता घरान आरती करता. आणि मागीर आम्ही हे शिमोल्लंघन करपाक म्हणजे गावच्या वेशीच्यान भायर शिमोल्लंघन. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक फोणे. आयच्यो खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट नदर मारुया आयच्या मुखेल खबरांचेर. फोण्या दोगा भयणींचो खून पुलीस करतात तपास. कमीत कमी लोकसंख्या आशिल्ल्या वाठारात भलायकी केंद्र उक्ते करून गोय हे एकमेव राज्य मुख्यमंत्री प्रमोद सावंत. आश्वासन दिले आणि फटयले आमका दिल्ले उतर पाळिना तो मेरेन आम्ही कोणाचेच ऐकचे नात वास्कोच्या नुस्तेकारांनी दिल्या शिटकावणी. इतल्यान आयच्यो खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो आमकां ईमेल करात newsprimegova@gmail.com वा वॉट्सएप करात 9637969244 ह्या क्रमांकाचेर. पळयत रावात प्रायम.